आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांना आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच UIDIने एक नवीन महत्वाची अपडेट दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सर्व भारतीयांसाठी आधार कार्ड हे खूप महत्वाचे आहे। विविध कामांसाठी आवश्यक असलेले हे कार्ड आजच्या काळात सर्वात महत्वाचे सरकारी दस्तावेज बनले आहे, ज्याचा उपयोग सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते मालमत्ता खरेदी, प्रवासादरम्यान, ओळखपत्रासाठी बँक खाते उघडण्यापर्यंत केला जातो। आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेचे कारण म्हणजे त्यात सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते, जी की इतर कोणत्याही सरकारी ओळखपत्रात नोंदवली जात नाही। अशातच आधार कार्ड बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे। सरकारने आधार कार्डची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे। यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDIने सर्व राज्यांना सरकारी कामात आधार कार्डची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे, जेणेकरून सरकारी पैशांचे नुकसान कमी होईल आणि लाभार्थ्यापर्यंत सरकारी मदत पोहोचण्यास मदत होईल। यामुळे आता राज्यांमधील सरकारी योजनांमध्ये आधार ऑथेंटिकेशनचा वापर वाढवण्यात येणार आहे। खोट्या व बनावट लाभार्थ्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून वगळणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। त्या संदर्भातील पहिले पाऊल सरकारने उचलले आहे। आता दर 10 वर्षांनी आधार कार्डवरील बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे। अर्थात हे सक्तीचे नसून यामुळे बनावट फेक आधार कार्डला आळा बसेल व लोकांची माहिती देखील सुरक्षित राहील असे UIDIचे म्हणणे आहे। या कामात तेजी म्हणजे तत्परता आणण्यासाठी UIDI राज्याच्या कर्मचाऱ्यांना आधारशी निगडीत ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देणार आहे। या योजनेनुसार UIDI लोकांना 10 वर्षांमध्ये एकदा आपले बायोमेट्रिक अपडेट करणे तसेच डेमोग्राफिक माहिती अपडेट करण्याची मुभा देणार आहे। सध्या हा नियम नाही। सध्याच्या नियमानुसार 5 ते 15 वर्षाच्या मुलांना बायोमेट्रिक अपडेट करण्याची परवानगी आहे। महत्वाचे म्हणजे बायोमेट्रिक व डेमोग्राफिक माहिती 70 वर्षावरील नागरिकांना अपडेट करण्याची आवश्यकता नसल्याचे UIDIने म्हटले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।